स्वर्ण विलोल कुंडल धरामापील वक्षोरुणां मुक्ताहार विभूषणां परिलसत् धम्मिल सम्मल्लिकां लीला लोलित लोचनां शशिमुखीं आबद्ध कांची सृजं दीव्यंतीं भुवनेश्वरीं अनुदिनं वंदामहे मातरम् आनंदाश्रम शिष्याग्र्यं स्वानंदाम्बुधिमज्जितं आनंदाश्रमिणं वंदे परिज्ञानाश्रमं गुरुं श्रीगुरुभ्यो नमः श्री भवानी शंकराय नमः श्री मात्रे नमः। मस्त प्रसन्न जाता मन ऐसे पड़ो प्रतिष्ठे कार्य जाले संगाती जी कसल कार्य तुम्ही सूर के लिया सत्संग इत्यादि लोक जागरण त्या विषयी ऐकूनही आमकां मस्त संतोष जाता आसा। पयली अशी वाण आशिल्ल्या जायनाशिल्ल्या ताजो लेखू नाका करचो म्हूण सतीश मामान सांगलें जाल्यार आमकां करपाक पडटा। कलेक बर जाल्ल्या म्हळ्यार दावाल अनुग्रह आस्त काच तांतू जो पुरुषार्थय तशी आसता। सो नाना कारणान हांगा आशिल्ले चित्रापूर सारस्वत विंगड विंगड स्थानार वचली उपेक्षशी जाल्ली ह्या स्थानाची। मागीर एक 15 वर्स संभवत कितले मे बी 20 इयर्स अगो 15 इयर्स अगो एक परत हांगा समप्रतिश्ठ जावन काम म्हूण ह्या उद्देशान कार्य प्रारंभ जाल्ले जाल्यार मस्त विघ्न आयलें। हांगा आमगेल गुरुराज ओपुंदास गुरुराज भट माम बसला तागेल बापसूक निमगून हांवें सूर केलें कार्य एकाच एक जालें। 10 वर्सां नंतर आमल्याक लोक आयले आनी केवल एक स्मरण कोण दिता सत मात्र मुखार वचली आमल्याक आयली आमकांच कळ म्हूण अर्थू जायनी अशें करतना एक दावांत विश्वास दवरून करपाक पडटा। एट द सेम टायम वन हॅज बी एक्स्ट्रीमली प्रॅक्टिकल लँड केलें कोणा नावारस इत्यादी जातन सगळें समज जाता असं आर्थांतून कसले लॉज आसा ती कायद आसा ती तदनुसार जाता असं थंय लक्ष दिवंक पडटा। चित्र चिक्के खंय चुकल्या सिद्धी बुद्धी दितल गणपती तो संतोष कशी पावतलो। सो तशी सुमारपण जालें। मागीर आमी मंगळूर आसतना विघ्नेश्वर भट्टाले आगी पेटयलेले थंय पयल पंता आमकां कळ्ळें तोंडसे करकारांक गेले आशिल्ले तांचे पैकी कोण येवं का मुखार सुमका म्हूण सतीश मामा आयलो। आतां संघटीत जावन तुमी सगळें कार्य केल्लें म्हणून आतां पुनः एक वैभव येता असो एक देवस्थानांतू आनी कल प्राचीन एक स्थान आशिल्लें मस्त आदराचें पात्र जावन आशिल्लें तशी एक गरिमा ह्या स्थानांत येता आसा आनी ताजे कोण संबद्ध आसली तांगेलें बरेंपण जाता। पीपल आर रिडिस्कवरींग देयर कनेक्शन्स द यंगर जनरेशन इज आय एम वेरी हॅपी टू सी गेटींग कनेक्टेड आनी मस्त कार्य जावचें आसा। ह्या संपूर्ण प्रदेशांत एक जागृती यावं गणपती आराधना म्हणजे बर कार्य आरंभ करतना आरंभ मात्र कल आशिल्लें हांगा एक अग्रहार जावन आशिल्लें एकाच एक जावन बसलें आतां परत एक शुद्धी यावं जागृती यावं सनातन धर्माची म्हणून तशी प्रार्थन करता। गणपती नमो व्रातपतये नमो गणपतये नम प्रमथपतये तीन नाव घेतल्यारीची व्रात म्हणल्यार एक प्रकारचे समूह आसता
लोक एकत्रित झालेले असतात ते थोडी कली एक अध्यक्षता घेऊन एक कली शक्ती असं गणपती स्थान तांक अजून एक आपणा उद्देश कसला म्हण घेत ना तशी लोकांक सुद्धा एक समूहान तू एक शक्ती नियंत्रण कोर न्हू मुखार वरचे सामर्थ्य दवर नाशिल्ली तशी तो प्रातपती गणपती आम्ही गण आणि आमगेल एक प्रजा राजा सदृश आमगेल एक नायक जावन अस म्हणून स्वीकार करतल गणांगेल समूहान तू तो पती जावन अस भद्र तस सभ्य तस अनुशासन पालन करचे योग्यता आशिल्ले लोकांगेल एक समूहान तू तो तांगेलो नेता जावन अस गणानाम पती दोजो ॲक्सेप्ट आम्ही भक्त आम्ही दैवांगेल अधीन अस ती दैवाला आराधन करता ती आणि देवांगेल भर करता म्हणून तशी एक विश्वास आशिल्ले तशी तांगेल पती जावन अस गणानाम पती प्रमथ पती प्रमथ मेरी या सृष्टीन तू सत्व रजतम सगळं असता मध्ये मध्ये जे हालवंक पडता कले बर कार्य जावंक अदवाईज स्टॅग्नेशन जाता तशी प्रमथ गण असता ती प्रमथ गण मेरी उग्र देव दैव सुद्धा असता ती त्रयोदशीक विशेष करून तांगेला आराधन जावंक शांत करूक शिवगण त्या प्रमथ गणांगेल सुद्धा अधिपती जावन अस तशी हो गणपती ह्या सगळ्या वैदिक शब्दांचा हांगा प्रयोग झाला मागीर आमकां गोत असं वैदिक उच्चारण मंत्राचं उच्चारण करतात म्हणतात लंबोदर जावन असं तो सगळें ग्रहण करचें सहन करचें सामर्थ्य जावन आशिल्लो तशी ती प्रचंड शक्ती एकदंत जावन असं एकदंत म्हाका तशी एक एकाग्र दितली चेडो हांगा कल्याक तुमी पहिले प्रवेश करयता ती विद्यांतून एकाग्रत याव शिक्षणांतून बरी प्रगती जाव विक्षेप इत्यादी वचो हागेल आराधन न जाता तें ज्योत करूंक एकदंत जावन आसतो अशी नाना रुपेण शब्दांतू आमी ह्या शक्तीन हांगा आवाहन केल्या कलकी एक इवन कल्चरली सोशली महत्वशील ह्या स्थानाचे तशी जी कमर्शली आशिल्ले नव्या सुंकद कट्टे रोलनाक जावन आशिल्लो सो यात्रेंतूय एक बरेपण दिवो आमगेल जिवनाची एक यात्र कळ्ळी हांगा येतात भक्त प्रार्थन करता ती आनी एक मार्गदर्शन मेळ्ळो म्हूण आमी दैवान चरणी प्रार्थन करता आसा ती मस्त वाण काणून हांवें कार्य जाल्या आनी मस्त धैर्यपूर्वक कळ्ळें मॅरी इतलो विघ्न आयलें परत हात घालचे सुद्दां धैर्य ना म्हूण लोक दूर वता ती जाल्यार हांवें तुमगेलो ग्रूप कोण आसा की एक चार पांच लोकांक घेवन आमी करता तिची म्हणून तुमी हे संकल्प केलेले आमकां मस्त अभिमान आसा ह्या विशयान इट्स नॉट अ सिंपल थिंग नवो कार्य करून सदैव तयार असतात लोक जाल्यार कसली एक खंयचे कार्यांत एक मंगलता आयल्या म्हण काळजी आसल्यार नाका म्हूण दूर उरता ती जाल्यार हांगा संघटीत जावन आयिल्ल्याक सान जागो आसा पूण तें जाल्यार मुखार आनी मेळटलो कशी एक अभिवृद्धी जाता तशी लोकांक येवन बैसूक पूज करूंक सत्संग करूंक निश्चित स्थान मेळटलें तशें प्रार्थना करता ती आयकतस की सो तशी एक ह्या पवित्र स्थानार आनंद आश्रम स्वाम्यांगेल पादुकेची प्रतिश्ठा जाली गुरू गणपतीला आराधन करून आमी कले कार्य आरंभ करता ती गणपती एक विलक्षण शक्ती पहिले विघ्न काडी तूं आमी मुखार वत तसत म्हूण संकल्प घेवन ताका आराधन करून कार्य सुरू करचें ताचे पेक्षा पयलें गुरुस्मरण करचें अनिवार्य जाता की हें कार्य आमचे खातीर बरस की ना हे देवा तूं आमकां मार्गदर्शन करी मागीर आमी गणपतीलें वचून तें कार्य निर्विघ्नतया संपन्न जावं म्हूण प्रार्थन करता हय की ना उचित आमचे खातीर कल्लें बर आमचे खातीर कसले तशी एक अनुग्रहा दृश्टी जायी मार्गदर्शन करतली यत श्रेय निश्चितन तन्मे द्रुही म्हूण सांगल्या सगळ्यां खातीर हें सगळें बरें आसा ना नवें आपणाक कळ्ळें सो तशी गुरूंक गेले स्थान हांगा तुमकां प्राप्त जाल्या अत्यंत वात्सल्यपूर्वक एक मार्गदर्शन मेळटलें
आणि मग ते बरे कार्यांतो निर्विघ्नतया तुमगेली प्रगती जाता म्हणून आमकां विश्वास असा, जागरण जाता असं असे आम्ही पळयता ते. गणपतीला आराधना हांगा सूर जाल्या खंयचे एक सान्न प्रमाणार सुद्दां देवस्थान चालल्या म्हण दिसता जाल्यार अत्यंत ओजस्वी असं. आणि हा जे एक स्पंदन प्रतिस्पंदन अशें एक सर्वत्र प्रसारित जावन हिंदू समाजांतूच एक जागरण येतल म्हणून आमकां विश्वास आसा म्हूण मस्त खुशी जाता आसा. आमकां मदीं ती आमच्या जाय न्ही कोवीड कारणान ती त्या वेळार तुमी प्रतिश्ठा सुद्दां तुमी कशें करतात म्हूण आमकां एक काळजी आशिल्ली. कारण कार्लां आशिल्लीं थंय मेन बागीन सुद्दां गेट सुद्दां ओपन ओपन करनास म्हूण सगळे नियम आशिल्ले. जाल्यार हांगा घुमटे तुमी केल्ले आनी कल्ले तवाडी कंडिशन्स अशें रुल्स आशिल्ली नॉट टू मच ऑफ अ क्राउड शूड बी देर इत्यादी तदनुसार केल्ले म्हूण आज हांगा आमी सगळे आयल्या ती एक आनंदाचो अनुभव करता. देर इज अ सेन्स ऑफ फुलफिलमेंट बिकॉज आय डोंट वॉन्ट टू गो इन टू इट. जाल्यार मातशें कितलें वाट जालें हें करता सम ब्लॉक्स आयली. मागीर हांगा लास्ट टायम प्रश्न येता दृश्टी प्राशी आयली आनी हा विघ्नेश्वर भट्टांना तुम्ही मुखार करूया आवडभर तुम्ही करता तिची म्हणून करून हांवें इथं संपन्न जाल्ल्या हांची एक लक्षण धावाल अनुग्रह असा आता वेळ आयला अभिवृद्धीचो. हांगा तूं भाग घेतिल्ल्या अंक सगळ्यांकय धावाल अनुग्रह मेळ्ळो एक पुष्टी मेळ्ळो निर्विघ्नता तांगेले बरे कार्यांत येवो म्हणून आमी प्रार्थना करता ती तोचे देव तगल सूक्ष्म मंत्राचे उल्लेख हांगा तूं अथर्वशीर्षांत केला कशी वैदीक वाङ्मयाच वापरल्या तशीच पौराणीक वाङ्मयांत सुद्दां लंबोदर एकदंत तशी पिक्चर म्हणटा ती एक आमी मनांत दवर न्हू तागेलें आराधन करूं जाता तशी अत्यंत सूक्ष्म चिंतन सुद्दां आसा. ओंकार सदृश तागेलें गंग म्हणलेलें बीजाक्षरांत सगळे अंश आयले गकार पूर्व रूपम अकारो मध्यम रूपम अनुस्वर अंत्य रूपम बिंदुरुत्तर रूपम नादसंधानम पांच अंश दिल्या ते गणपतीले मूल मंत्राचे ते साधकांक अत्यंत उपयोगी जाता. चेडवांक हांगा येवचें प्रायज घेवचें जाल्यार कॉम्पिटिशनान भाग घेवचो साधकांक भजन करचें स्तोत्र पाठ करचें पुजेन तूं सेवेन तूं दिवचें आनी मागीर घार वचून स्मरण करचें वय की ना थँक करता मागीर जपन करचें सर. सो थंय ते बीज मंत्राचे हांगा उल्लेख येता ओंकार सदृश हें बीज बीजाक्षर आमगेले वेदांतांतू तशीच आमी स्मरण करता ती एक एक तीन बीजाक्षर ग गकार पूर्व रूपम अकारो मध्यम रूपम अनुस्वार ग अ हे तीन अवस्था जाग्रत स्वप्न सुशुक्तीचे आनी तांतू ते नाद अनुसंधानम करता म्हूण सांगल्या. दे आर व्हेरी सटल पॉयंट्स बट दी बीज मंत्र ऑफ गणपती इज लायकन टू दी प्रणव कळ्ळें म्हणूच तागेलें आराधन कोर न्हू अत्यंत उत्कृश्ट कसले एक स्पिरिच्युअल वैभव आसा तें सुद्दां प्राप्त जाता आध्यात्मीक. सो दोनी संपन्न कोरून दितलो हो ईश्वराला पुत्र जावन आसा शिवपुत्र जावन आसा तुमचेर सगळ्यांगेली सगळ्यांचेरी अनुग्रह कोर म्हण आमी गुरुचरणी प्रार्थन करता ती. आनंद आश्रम स्वाम्यांगेर पादुका हांगा दवरूंक आमकां एक अवकाश मेळ्ळो ताज्या मस्त संतोष जाता आसा. तांगेले एक वात्सल्य मंगलता निश्चित ह्या स्थानांतून प्रसारित जातली. एक सरळ भजन करूया ऐकतच उलयलेलं कमी झालं ना असं
महिमा गुरु महिमा अगम्य गरिमा गुरु महिमा गुरु महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा अगम्य गरिमा गुरु महिमा त्रिमूर्ति धारिणी गुरु महिमा त्रितापहारिणी गुरु महिमा त्रिमूर्ति धारिणी गुरु महिमा त्रितापहारिणी गुरु महिमा शिष्योद्धारिणी गुरु महिमा शिवैक्यकारिणी गुरु महिमा गुरु महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा अग्नि परीक्षा गुरु महिमा आत्म सुरक्षा गुरु महिमा कृपा कटाक्ष गुरु महिमा शांभवी दीक्षा गुरु महिमा गुरु महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा अगम्य गरिमा गुरु महिमा रसमय विकसन गुरु महिमा रहस्य प्रकटन गुरु महिमा संशय निरसन गुरु महिमा संविन निमज्जन गुरु महिमा गुरु महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा अगम्य गरिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा गुरु महिमा अखंड उद्देशान है हंगेक बाबा हंसले दावा प्रतिष्ठा झालेली तो उद्देशात
पुनः सिद्ध सतः समाजांत अत्यंत सूक्ष्म स्तर आरी ब्रह्म चिंतन को रोक ब्रह्म ज्ञान प्राप्त को रोक यदावा मित आराधन करता ऋषिवर्यानी मानव अंक दिले तशी अंक अग्रहार जाऊन आशिले ते लोक तशी गणपतीला आराधन करता तोची आदिदेव विघ्न हरण करतलो आमगे जीवनांत एक समृद्धी हाडता आणि आमगेले एक दैनंदिन कले एक बरेपण स व्यवसायांत बरेपण नियम का म्हणू तागेल हंगा आवाहन झालेलं विघ्न काढितो एक समृद्धी ती म्हणू तशी ह्या स्थानाचे एक वैभव आशिलो पुनर्जागृत झाला आणि तो समाजांत तशीच एक ब्रह्म तत्व ब्राह्मणत्व सिद्ध जावा आणि समाजांत एक दैवाल प्रती आस्तिक्य बुद्धी उत्पन्न जावा मुखावेल पिढीक भरपूर मार्गदर्शन मेळ बरेपण जावा दैवाला आराधन करताची कशी आम्ही एक समृद्धी शाश्वत समृद्धी हाडचे साध्य सर हे परत एक चैतन्य जागृत जाव म्हणून आम्ही दैवाल चरणी प्रार्थन करतात तुमगेल सहज भक्ती तुमगेल निष्ठा पळोवन मस्त संतोष जातस आणि तीची प्रेरणा तुम्ही अनायासेन चरणवांक मुखावेल पिढीक सुदैन दितली आणि एक बरेपण जातले आमकां विश्वास आसा म्हणून आम्ही गुरुचरणी प्रार्थन करता ती तुमगेल सगळ्यांगेली एक बरेपण जाव आणि प्रसन्न जावन न्हू दैवाल अनुग्रह तुमकां निरंतर प्राप्त जातलो आसा ॐ नन्दन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भमीमेस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ नमः पार्वतीपतये हर हर महादेव।